तो नमस्ते, आज मैं रफत सुल्ताना गुलबर्गा नगर अध्यक्ष बात कर रही हूँ। मेरे मांगे, हमारे लोगों की मांगे क्या है बोले तो 50 साल नौकरी करने के बावजूद भी महंगाई कम नहीं हो रही। दिन पे दिन महंगाई बढ़ते जा रही है। ये महंगाई कम होने के लिए हम हर हज़ार बार भी बोल रहे हैं कम करो, लेकिन रेट बढ़ते ही जा रहा। और हमारे को जो भी है ग्रेजुएटी के लिए हम कितना भागे, हम दौड़ करें, कितने बार हम स्ट्राइक करें, कुछ भी नहीं करें दूसरे सरकार वाले। हमारा CUET के थ्रू हम लोग ये जीत के निकले हैं। हमारी मांगे पूरी करो बोल के हज़ार बार आते हैं, कभी कभी भी हमारी मांगे पूरी नहीं होते। करते जॉब बोलते भगाते मगर करते कुछ भी नहीं है। हर साल तनख्वाह भी नहीं बढ़ा रहे। 2018 से लेके आज तक तनख्वाह नहीं बढ़ी हमारे को, एक नया पैसा भी नहीं बढ़ा है। हम मांगे पूरी करो बोल रहे हैं, कर रहे नहीं हमारी मांगे पूरी। इवत्तु देशाद्यंत CUET नेतृत्वदल्लि दुडियुव वर्गद जनरु तम्म समस्येगळन्नु इट्टुकोंडु ಇವತ್ತು ಆಯಾ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಬಗ್ಗೆ ಇದ್ದಂಥ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 48 ಕಾನೂನುಗಳು ಇದ್ದಿದ್ದನ್ನು ಇವತ್ತು 4 ಕೋಡ್ಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ದುಡಿತಕ್ಕಂಥ ಜನರ ಹೋರಾಟವನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಈ ಬಂಡವಾಳಶಾಹಿ ಪರ ಶ್ರೀಮಂತರ ಪರವಾದಂಥ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ತಂದು ಇವತ್ತು ದುಡಿಯುವ ವರ್ಗದ ಜನರಿಗೆ ಕಾನೂನುಗಳು ಇಲ್ದಂಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನು ಹೊರಟದ ಅದನ್ನು ಇವತ್ತು CUET ಕಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಲಕ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಕಾರ್ಮಿಕರು ಇವತ್ತು ಕಡಿಮೆ ಗೌರವಧನದಲ್ಲಿ ಅಸಂಘಟಿತ ವಲಯದಲ್ಲಿ ಅಂಗನವಾಡಿ ಬಿಸಿ ಊಟ ಆಶ್ರಯ ಹಲವಾರು ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಡಿಮೆ ಸಂಬಳದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಕಾರ್ಮಿಕ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕನಿಷ್ಠ ಇವತ್ತು ದುಡಿತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ 26,000 ರೂಪಾಯಿ ಕನಿಷ್ಠ ಕೂಲಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ದುಡಿತಕ್ಕಂಥ ಜನರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ಬಂಡವಾಳಗಾರರು ಸಾಮ್ರಾಜ್ಯಶಾಹಿಗಳ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತು ಕಾನೂನುಗಳು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ವಿಭಾಗದ ಜನರು ತಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು 50 ವರ್ಷದಿಂದ ದುಡಿತಕ್ಕಂಥ ಅಂಗನವಾಡಿಯವರಿಗೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ 2022ರಲ್ಲಿ ಒಂದು ಆದೇಶ ಮಾಡಿದೆ. ಗ್ರ್ಯಾಜುಯಿಟಿ ಇವರಿಗೂ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಆದೇಶ ಮಾಡಿದ. ಇವತ್ತು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ 27 ಲಕ್ಷ ಅಂಗನವಾಡಿ ನೌಕರಿಗೆ ಗ್ರ್ಯಾಜುಯಿಟಿ ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದು ಇಡೀ ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಾವು ಗ್ರ್ಯಾಜುಯಿಟಿ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ಯದ. ಇವತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಅಂಗನವಾಡಿಯವರಿಗೆ ಗೌರವಧನ ಹೆಚ್ಚಳ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಇವತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮುಖಾಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ CUET ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಶಾಂತಾಯನ್ ಗಂಟೆ, CUET ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ 2019 और 20 में चार कानून लाए लेबर कोड बोल के. हमारा टोटल इंडिया में आज़ादी से पहले और आज़ादी के बाद में इस देश के मजदूर लोग लड़ करके 29 कानून बना लिए थे कि कोई किसी देश कानून नहीं, हम लड़के लिए थे. लेकिन वो सब कानून को ये जो है ब्रिटिश के जो सुबह उठते ही उसका पैर धो के पानी पीने वाला BJP गवर्नमेंट 19 कानून को ख़त्म करके अपना 4 कानून उनका बना दिए. उसमें ये है कि इसका पूछा गया तुम यह ऐसा क्यों कर रहा है, वो तो बोलता है कि ईज ऑफ बिजनेस बोलते हैं. जो बड़े बड़े सरमाएदार लोग हैं, जो बड़े बड़े उद्योगपति हैं, उनके लिए कुछ भी तकलीफ नहीं होना इसलिए हम कानून बने. मतलब उसमें क्या है, उसमें ये है कि ये जो 4 लेबर कोड जो लाए हैं 19 और 20 में, वो लेबर कोड कानून बनाए उन्होंने पार्लियामेंट में विदाउट डिस्कशन. इसके बावजूद भी इस देश के जो मजदूर लोग इकट्ठा होकर के उसके खिलाफ में 1920 से लेकर 20 से लेकर हम लड़ाई लड़ रहे हैं, उसके वजह से आज तक वो कानून उन्होंने लागू नहीं कर पाए. लेकिन जब अभी जो चुनाव हुआ, वो चुनाव होने के बाद ये जो BJP सरकार ये बोला कि हम 100 दिन में ये कानून जारी करेंगे, ये जो बहुत शर्मनाक बात है. आपको मालूम होना चाहिए BJP गवर्नमेंट का ये मजदूर खिलाफ के जो नीति है, जो किसान खिलाफ के जो नीति है, बच्चों का जो विद्यार्थियों के खिलाफ का जो नीति है, जो हमारे नौजवानों के खिलाफ के नीति के वजह से 600 लोकसभा इलेक्शन में
303 हुए सो 240 को आ गए। अच्छा थप्पड़ मारे इस देश के लोग इनको। उतना ही नहीं, अयोध्या में श्री ये जो राम का जो ये मूर्ति जो स्थापना करने के बाद उन्होंने बोला कि पूरे देश हमारे तरफ आएगी, हम 400 के ऊपर हम जीत लेंगे बोल के उनका ये था। लेकिन चुनाव के बाद ये हुआ 400 बोले तो 400 घट के ऐसे 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 आके 240 हो गया उसके साथ में। और बड़ा दिलचस्प की बात ये है, ये जो अयोध्या के ये लेकर के राम का ये लेकर के इन्होंने अभियान चलाए थे, अयोध्या में ही लोगों ने इनको हमारे श्री जो है राम जी ने जो है इनको लात मार के वहाँ से भगा दिए, वहाँ पर इनको हरा दिए अयोध्या के लोग, क्योंकि इनका नीति जो है मुसलमानों के खिलाफ है, इनका नीति मजदूरों के खिलाफ है, इनका नीति महिलाओं के खिलाफ है, इनका नीति हर लोगों के खिलाफ है, लेकिन एक ही शख्स के इनका काम करते हैं, वो उद्योगपति बड़े बड़े सरमादारों के लिए वो काम कर रहे हैं। इसलिए इस देश का आज़ादी के लिए जो लड़े हैं उसके जो आज़ादी के फ्रंट लाइन में ठहर के इस देश के मजदूर लोगों ने आज़ादी दिलाया इस देश को, ये जो है कभी भी ऐसे गलत लोगों